मूळव्याध इंग्लिशमध्ये पाईल्स हिमोरॉइडस तर मूळव्याध म्हणजे काय तर आपल्या संडाच्या जागेमध्ये किंवा संडाच्या जागे, जागे बाहेर ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या रक्तवाहिन्यामध्ये आलेली सूज यालाच मूळव्याध म्हणतात आजच्या व्हिडिओमध्ये ह्याच मूळव्यादाची सविस्तर माहिती उपचार आपण बघणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साई श्रद्धा हॉस्पिटल लासू स्टेशन कॉजेस म्हणजेच कारण काय काय आहे तर कॉन्स्टिबेशन म्हणजे पोट साप न होणे बऱ्याच दिवसापासून क्रो क्रोनिक कॉन्स्टिबेशन असेल बऱ्याच दिवसापासून पोट साफ होत नाही आहे संडासला गेल्यानंतर संडासला जोर लावावा लागतो संडासला जास्त काळ बसावं लागतं तर ह्या लोकांमध्ये कॉन्स्टिबेशन होतं आणि क्रोनिक कॉन्स्टिबेशन असलेल्या लोकांना मूळव्याधचा हो त्रास सुरू होतो त्याच्यानंतर लिव्हरशी रिलेटेड जे काही आजार असतील तर त्या लोकांना मूळव्याधीचा त्रास होतो त्याच्यानंतर प्रेग्नन्सी महिला गरोदर असताना असताना असतानासुद्धा याचा आपल्याला संडासला प्रेशर देता येत नाही प्रेग्नन्सी असताना तर त्यामुळे सुद्धा काही स्त्रियांमध्ये मूळव्याध होऊ शकतो त्याच्यानंतर पोस्ट प्रेग्नन्सी म्हणजे म्हणजेच डिलेवरी झाल्यानंतरसुद्धा काही मैलांमध्ये मूळ त्रास होऊ शकतो तर ही झाली मुख्य कारण आहे मुख्य कारणानंतर आता आपण मूळव्याधाची लक्षणं काय काय आहेत तर ते बघणार आहोत तर एक्स्टर्नल एक्स्टर्नल पाइल्स म्हणजेच बाहेरील जो मूळव्याध आहे तर त्याच्यामध्ये संडाच्या जागेवर बाहेरून सूज येते त्याच्यानंतर संडाच्या जागेवर संडास झाल्यानंतर किंवा संडास होत असताना वेदना जाणवतात काही जणांमध्ये रक्तस्राव होतो संडास झाल्यानंतर संडासमधनं रक्त जातं त्याच्यानंतर संडासच्या जागेवर खाज येते तर ही या मूळव्याधाची मुख्य लक्षणं आहे त्यानंतर इंटरनल इंटरनलमध्ये म्हणजे मध्यभागी स आपलं ॲनल ॲनल रिजन आहे तर ॲनल रिजनच्या मध्यभागी रक्तस्राव होत असेल सूज आली आहे रक्तस्राव होत असेल तर ही लक्षणं आपल्याला मुख्य मूळ दिसतात आता मूळव्यादाचे उपचार काय आहेत तर आपण कशा प्रकारे मूळव्याधला ॲप्रोच करू शकतो तर मूळव्याधचं बेसिक जर आपण स्टेज बघितली सुरुवातीच्या स्टेजमध्ये मूळव्याध असेल तर कॉर्टिकोस्टेरॉइड्स असलेले औषध आपण घेऊ शकतो त्याच्यानंतर हिमोरायडल क्रीम्स म्हणजेच मूळ व्याधासाठी वापरण्यात येणाऱ्या क्रीम आपण वापरू शकतो त्याच्यानंतर लिग्नोकेन लिडोकेन हे जे काही वेदनाशामक आहेत क्रीम्स त्या आपण वापरू शकतो त्याच्यानंतर स्टूल सॉफ्टनर म्हणजे संडास पातळ होण्यासाठी फायबर फायबर रिच डायट म्हणजे ज्याच्यामध्ये फायबर जास्त आहेत तसे डाएट आपण घेऊ शकतो त्याचे काही सिरप्स आहेत ड्यूफॅलॅक असेल क्रेमॅफिन असेल यासारखी जी काही सिरप आहेत ती सिरप आपण संडास साफ होण्यासाठी घेऊ शकतो त्याच्यानंतर मार्केटमध्ये हाय हाय फायबरसाठीच्या काही पावडर्सही उपलब्ध आहेत अनेक फार्मा कंपनीच्या पावडर्सही उपलब्ध आहे लॅक्टी हेप किंवा मग अशा अनेक ब्रँडच्या फायबर पावडर हे आपण वापरू शकतो त्याच्यानंतर सीट्स बात म्हणजे यामध्ये काय करायचं आहे आपल्याला पाणी कोमट करून घ्यायचा मोठा टब घ्यायचा आहे पाणी कोमट करून घ्यायचं आहे आणि आपली जी काही संडाची जागा आहे त्या कोमट पाण्यामध्ये एक दहा ते पंधरा मिनटं ठेवायची आहे आपली संडासची जागा त्या बाथमध्ये तर ही हा शेक घेतल्याने सीट बात केल्याने आपल्या ज्या संडासची जागा आहे तिथं ज्या काही ज्या रक्तवाहिन्या अंकुचित पावल्या आहेत त्या मोकळ्या होण्यास मदत होत असते तर ही बेसिक स्टेजमधील मूळव्याधाची ट्रीटमेंट आहे त्याच्यानंतर जर आपल्या मुळव पुढच्या स्टेजला गेला आहे तर आपल्याला सर्जन म्हणजेच जनरल सर्जन जे आहेत त्यांच्या त्यांना आपल्याला त्यांच्याशी कन्सल्ट करावा लागतो तर ते काय करतात तर फिंगर एक्झामिनेशन असेल किंवा डिजिटल रेक्टल एक्झामिनेशन म्हणजेच आपली संडाची जागा डिजिटल यंत्राद्वारे ते बघतात त्याच्यानंतर सिग्मायडोस्कोपी असेल कोलोनोस्कोपी असेल ह्या स्कोपीद्वारे ह्या म्हणजेच दुर्बिणीद्वारे ते आपली संडाची जागा चेक करत असतात आपला मूळव्याध आहे का फिशर आहे हे ते त्या दुर्बिणीद्वारे चेक करत असतात त्याच्यानंतर जर आपल्यामध्ये काही मूळव्याचं मूळव्याधमध्ये आपल्याला दुसऱ्या स्टेजमध्ये केलं आहे तर मग काय करतात मूळव्याचा जो कोंब आला आहे किंवा लंप आहे तर त्या लंपला इंजेक्शन त्या जागी दिलं जातं आणि त्या इंजेक्शनद्वारे तो कोम असेल किंवा लंफ इंग्लिशमध्ये म्हणतो तो लंप कमी होतो तर काही लोकांमध्ये याद्वारे मूळव्याध कमी होतो पण ही ट्रीटमेंट घेऊन सुद्धा इंजेक्शन थेरपी घेऊन सुद्धा काही जणांचा मूळव्याध कमी होत नसेल तर त्याला ऑपरेशनची गरज पडते आपल्याला कॉन्स्टिपेशन म्हणजेच संडास साफ होत नसेल तर आपला संडास व्यवस्थित साफ कशी होईल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे त्याच्यानंतर फायबरचं प्रमाण आपल्या आहारामध्ये वाढवलं पाहिजे त्याच्यानंतर आपण टाईट जीन्स पॅन्ट असेल किंवा जाड पॅन्ट जीन्स पॅन्ट वापरत असू तर ते वापरणं बंद करा आपण सारखं एका जागी बसून सेडेंटरी लाईफस्टाईल असेल एका जागी बसून आपण काम करत असू तर प्रत्येक अर्धा तासाने एक तासाने थोडं पाच मिनटं दहा मिनटं थोडं फिरा एकाच जागे जास्त वेळ बसू नका त्यानंतर मसालेदार पदार्थ असेल त्याच्यानंतर मांसाहार असेल हा तुम्ही टाळला पाहिजे आणि पाण्याचं प्रमाण आपण व्यवस्थित मेंटेन केलं पाहिजे चार ते पाच लिटर पाणी आपण पिलंच पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं रोज व्यायाम आपण केला पाहिजे हे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपण मूळव्याधमध्ये घेतले पाहिजे शेवटी मूळव्याधमध्ये आपण कोणता आहार घ्यावा तर फायबर रिच आहार फायबर ज्यामध्ये जास्त आहे असा आहार आपण घेतला पाहिजे त्याच्यामध्ये अनपॉलिश राईस म्हणजे पॉलिश न केलेले जे तांदूळ आहेत ते आपण आहारा आपल्या आहारामध्ये ठेवलं पाहिजे केळी आपल्या रोजच्या आहारामध्ये पाहिजे कडधान्य आपल्या रोजच्या आहारामध्ये आपण घेतले पाहिजे त्याच्यानंतर विविध फळं असतील तर फळं आपण खाल्ले पाहिजे त्याच्यानंतर दूध असेल रोज दूध घ्या त्याच्यानंतर काही भाज्यांचा व्हेजिटेबल सूप असेल तो सूप आपण घेऊ शकतो त्याच्यानंतर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये मिठाचं प्रमाण आपल्या रोजच्या जेवणामध्ये मिठाचं प्रमाण कमी करायचं आहे ओव्हर इटिंग म्हणजे जास्त प्रमाणात आपण जेवण करत असू खात असू ओव्हर इटिंग कमी करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला काही व्यसनं असतील अल्कोहल त्याच्यानंतर स्मोकिंगचं व्यसन असेल किंवा आपण कोल्ड्रिंक्स वगैरे घेत असू तर हे कमी करायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर मांसाहार नॉन व्हेज आपण खात असू तर नॉन व्हेज आपल्याला बंद करायचं आहे मसाल्याचे पदार्थ ते आपल्याला बंद करायचे आहे आणि पॅक फूड म्हणजेच फास्ट फूड पॅक फूड जे आहे ते आपल्याला बंद करायचं आहे आणि दिवसातून चार ते पाच लिटर आपल्याला पाणी प्यायचं आहे संडास साफ होण्यासाठी कॅस्टर ऑइल मार्केटमध्ये उपलब्ध आहे ते कॅस्टर ऑइल आपण घेऊ शकतो लेमन ज्यूस म्हणजेच लिंबाचं सरबत आपण घेऊ शकतो त्याच्यानंतर त्रिफळा त्रिफळाचे अनेक प्रोडक्ट्स आहेत त्रिफळा गोळी आहे त्रिफळा चूर्ण आहे ते आपण संडा साफ होण्यासाठी घेऊ शकतो हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि माझं यूट्यूब चॅनल डॉक्टर अभिज क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि अशाच विविध व्हिडिओची माहिती नोटिफिकेशनद्वारे मिळवण्यासाठी बेल ऐकॉन दाबायलाही विसरू नका